प्रतापगडावरील महाराजांच्या पुतळ्याचा इतिहास। राजवाडा होता, हा राजवाडा 1818 ला इंग्रजांनी पूर्ण जमीनदोस्त केला, त्यानंतर प्रतापगडला राजांचं स्मारक हे असलंच पाहिजे यासाठी मुंबईला विलेपार्ले येथे रामचंद्र पांडुरंग कामत राहत होते, आरपी कामत, कामतांनी हा पुतळा विलेपार्लेला बनवला। हा पुतळा बनवला पंचधातूचा, सोनं चांदी तांब पितळ लोखंड असे 5 धातू याच्यामध्ये आहेत। याचं वजन आहे 4500 किलो, म्हणजे 4.5 टन। हा भरीव नाही आहे, पोकळ आहे, तरी 4500 किलो वजन आहे। मग इथे आणला कसा, तर हे जे भाग आहेत ना हाताचा पायाचा, असे सुटे सुटे 17 भाग इथं आणले, त्याला वेल्डिंगने जोडला, नंतर लाकडी क्रेन तयार केलं आणि क्रेनच्या साह्याने पुतळ्याला वर चढवलंय। घोडीच्या पायापासून तलवारच्या टोकेपर्यंत याची उंची आहे 16 फूट आणि काळा चौतर आहे, त्या चौतऱ्यापासून तलवारच्या टोकेपर्यंत 36 फूट, म्हणजे चौतरा 20 फुटाचा आणि पुतळा 16 फुटाचा। याचं उद्घाटन 30 नोव्हेंबर 1957 भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित नेहरूंनी केलं, म्हणजे ह्या पुतळ्याला 62 वर्ष पूर्ण होत आहेत आता 30 नोव्हेंबरला। पण बघा, आपण शहरामध्ये पुतळे पाहतो, काहींच्या अंगा खांद्यावर चिमणी पाखरं बसलेली असतात, विष्ठा पडलेली असते, खराब झालेली असतात, पण का कोणास ठाऊ, ह्या 62 वर्षात याच्यावर कधी कुठला पक्षी बसला नाही किंवा त्याची विष्ठा कधी पडली नाही, हे याचं वैशिष्ट्य आहे। आता ह्या घोडीचा एक पाय बघा असा वर दाखवलाय हवेमध्ये, याचा अर्थ असा होतो की शिवाजी राजांचा जो मृत्यू झाला हा नैसर्गिक झाला, आजारपणात राजे गेले म्हणून एक पाय वर आहे। पुढचे दोन्ही पाय ज्या वेळेला हवेत असतात ना, त्यावेळेला त्याच्यावर जो राजा बसलाय तो लढाईमध्ये मारला गेला, म्हणजे शहीद झाला। झाशीच्या राणीचा पुतळा बघा, महाराणा प्रताप बघा, हवेत 2 पाय असतात, म्हणजे ते शहीद झाले। आणि 4 पाय जमिनीला टेकून जर पुतळा पाहायला मिळाला तर त्याच्यावर जो राजा बसलाय तो दुसऱ्या राजाला शरण गेला, शरणागती पत्करली, आत्मसमर्पण केलं आणि म्हातारपणा त्याचा मृत्यू झाला, असे पुतळे बनवले जातात। ह्या पुतळ्यावर 2 पत्रांचा उल्लेख आहे। एक पत्र पोर्तुगीज गव्हर्नरने लिहिलं, तो राजांबद्दल असं म्हणून गेला, या शिवाजी राजांचं शौर्य आणि कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांची तुलना ही जगजेते अलेक्झांडरशी होऊ शकेल। पण खरं पाहिलं तर अलेक्झांडर राजा होता हो, वारस हक्काने त्याला राज्यपद मिळालं होतं, पण शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्य हे शून्यातून निर्माण केलं, त्यामुळे राजांची तुलना किंवा बरोबरी कोणाशी होऊ शकत नाही। दुसरं पत्र आहे, मोगल अधिकाऱ्याला दिलं होतं राजांनी, राजे म्हणतात, माझ्या मायभूमीचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य होय, ह्या भूमीवर आक्रमण करू पाहणारा तो कोणी असो कधीच यशस्वी झाला नाही, असं मोगल अधिकाऱ्याने एक पत्र दिलं होतं। आपल्या राजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर आणि राजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रायगड। राजे फक्त 50 वर्षे जगले, वयाच्या 15व्या वर्षी पुण्यातला तोरणा जिंकला, स्वराज्याचं तोरण बांधलं, 15व्या वर्षी पहिला गड जिंकला। मग 15 वर्षापासून 50 वर्ष फक्त 35 वर्षे राज्य केलं। या 35 वर्षात महाराष्ट्रातल्या 365 किल्ल्यांपैकी शिवाजी राजांनी 36 किल्ले बांधले, म्हणजे 35 वर्षामध्ये 36 किल्ले बांधले, सरासरी 1 वर्षाला 1 गड बांधला। मग 36 किल्ले बांधले म्हणून याची उंची 36 फूट ठेवण्यात आली, हे याचं उंची ठेवायचं कारण आहे। मग राजांबद्दल असं म्हटलं जातं की वाऱ्यालासुद्धा वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही राजांचा वेग होता, वाऱ्यालासुद्धा वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही राजांचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा शिवाजी राजांचा इरादा नेक होता, म्हणूनच हा जिजाऊचा लाडका लेख शिवबा लाखात नव्हे, करोडात नव्हे, तर साऱ्या जगात एक होता, जगात एक होता, जगात एक होता। घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपती शिवाजी राजांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला। राजे, हवे झेपावायचं असेल तर पंखामध्ये निश्चयाचं बळ असायला हवं, दरीमध्ये उतरायचं असेल तर मावळ्यांसारखं धाडस हवं, आणि आपल्याला स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर आपल्या शोभासारखं काळी जावं, आपल्या शोभासारखं काळी जावं। म्हणून राजे, मृत्यूला आव्हान तुम्ही, मृत्यूला आव्हान तुम्ही, संस्कृतीचा मान तुम्ही, आणि राजे, राजे आमचा अभिमान तुम्ही, आमचा अभिमान तुम्ही, आमचा अभिमान तुम्ही। अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा, अवघा भारत बलशाली व्हावा, यासाठीच राजे, राजे आपण पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा, राजे आपण पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा। जय भवानी, जय शिवाजी।